जे निखऱ्या अर्थाने केली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना ही मानवंदना अर्पित करतो। त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे रचयिते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो। कालच आपल्या सर्वांचे नेते आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम ओबीसी समाजाला ज्यांनी भारतीय जनता पक्षाशी जोडलं ते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती होती, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपले नेते माननीय मुंडे साहेबांना देखील या ठिकाणी माझी आदरांजली अर्पित करतो। ओबीसी मोर्चाच्या या प्रदेश बैठकीमध्ये आपल्या बैठकीचा समारोप करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, आपले संघटन मंत्री माननीय विजयरावजी पुराणिक, आपल्या या मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष तरुण तळफदार योगेश अण्णा टिळेकरजी, त्याचप्रमाणे नरेन गावकरजी, संजय गातेजी, बापू घडामोडेजी, शंकरराव वाघ, मंचावरील सर्व महानुभाव या बैठकीमध्ये या ठिकाणी उपस्थित, सर्व जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, प्रदेशात ओबीसी मोर्चा गठित झाल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी आपण आयोजित केली आणि आपण सगळे मोठ्या संख्येने त्याला उपस्थित झालात ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचा पक्ष म्हणून ओळखलं जातं। या पक्षाचा जो विस्तार झाला त्या विस्तारामध्ये एक प्रमुख्याने भूमिका ही ओबीसी समाजाची राहिली आणि गावोगावी भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते हे ओबीसी समाजातून तयार झाले आणि त्यातूनच पक्षाचा सातत्याने विस्तार होत गेला आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी करता ओबीसी मोर्चा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोर्चा। आज आपण ओबीसी मोर्चाची बैठक घेत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा हा केवळ मतांच्या राजकारणाकरता नाही आहे, हा केवळ एक समूह तयार करून त्यातनं तिकीटं कोणाला मिळतील किंवा कोण निवडून येईल याच्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर ओबीसी समाजातला तळागाळातला वंचित व्यक्ती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत देशाचा आणि प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्या विकासाचा प्रयत्न करण्याकरता हा मोर्चा आपण या ठिकाणी गठित केलाय। आज आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या जवळजवळ 346 जाती आहेत, तशा तर 350 वर आहेत पण त्यातल्या काही जाती वेगवेगळ्या समूहात गेल्यामुळे आज 346 वेगवेगळ्या जाती आहेत आणि या जातींमध्ये 80% जाती अशा आहेत की ज्या सर्व प्रकारच्या फायद्यांपासून वंचित आहेत। या अशा जाती आहेत, हे असे समूह आहेत की ज्यांना आरक्षणाचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही, शैक्षणिक मागासलेपण आहे, सामाजिक मागासलेपण आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासाची आस आज ओबीसी समाजातल्या या वंचित घटकाला आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा हा तमाम ओबीसींचा आवाज बनलाच पाहिजे पण त्यासोबत वंचितांचा संघर्ष करणारा मोर्चा हा भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं या ठिकाणी योगेश अण्णा मी तुम्हाला एक निश्चितपणे काम हातामध्ये देतोय की पुढच्या काळामध्ये एक मेळावा तुम्ही असा घ्यायचा आहे की ज्या मेळाव्यामध्ये ओ
ओबीसी समाजातील 346 जे घटक आहेत या 346 घटकांपैकी किमान 5-5 लोक एका घटकाचे असा एक मेळावा जो सकल ओबीसी समाजाचा मेळावा असेल संपूर्ण ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व ज्या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा एक मेळावा हा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याकरता खालपर्यंत पूर्ण प्रयत्न करून एक कंप्लीट टोटल एक अशी मोड ही आपल्याला या ठिकाणी बांधायची आहे. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण आता त्याची पुस्तिकाच छापली आहे, मी आपलं अभिनंदन करतो. आपलं सरकार असताना सातत्याने ओबीसी समाजाच्या विकासाकरता आपण वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले, मग महाज्योतीची निर्मिती असेल किंवा गेले अनेक वर्ष डिफंक करून ठेवलेलं ओबीसी विकास महामंडळ असेल, ज्या ओबीसी विकास महामंडळाला एक नया पैसा देखील त्या ठिकाणी दिला जात नव्हता. आपण 500 कोटी रुपयाचं अनुदान त्याला जाहीर केलं, 200 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केले आणि सगळ्या योजना या ठिकाणी भांडवलाच्या आणि युवांना रोजगार देण्याच्या आपण त्याच्यामध्ये तयार केल्या आणि त्या ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. आज दुर्दैव आहे, ओबीसी महामंडळाच्या खात्यात 200 कोटी रुपये आहेत पण या सरकारने त्याच्या सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ओबीसी महामंडळ जसं त्यांच्या 15 वर्षाच्या काळामध्ये पूर्णपणे डिफंक होतं तसंच पुन्हा डिफंक करण्याचं काम आज या सरकारच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला कोकणामध्ये 50 कोटी रुपये दिले, त्याचं एकही काम आज चालू असलेलं आपल्याला दिसत नाही. मागच्या काळामध्ये महाज्योतीची निर्मिती आपण केल्यानंतर त्या महाज्योतीला आपण बजेटमध्ये त्या ठिकाणी स्थान दिलं पण या वर्षी या सरकारनं एक नया पैसा देखील महाज्योती करता दिलेला नाही. आपली अपेक्षा अशी होती की महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजातले जे तरुण आहेत त्यांचं शिक्षण आणि रोजगार याकरता वेगवेगळ्या योजना तयार व्हाव्यात आणि खऱ्या अर्थानं तेव्हाचे आपले मंत्री संजय कुटे यांचं मी अभिनंदन करेल की एका रेकॉर्ड वेळेमध्ये संजय कुटेंनी त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती केली आणि त्याकरता मंत्रिमंडळाची संपूर्ण मान्यता घेऊन त्याकरता सगळ्या प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत त्या आपण पूर्ण केल्या पण आज महाज्योती कुठे आहे हेच आम्हाला लक्षात येत नाही. या सरकारनं ते पूर्णपणे डिफंक करून त्या ठिकाणी ठेवलंय. आपण त्या काळामध्ये निर्णय घेतला ओबीसी वेगळं मंत्रालय हे आपण तयार केलं आणि या मंत्रालयाच्या अंतर्गत अतिशय फोकस पद्धतीनं ओबीसी समाजाचे सगळे जे विषय आहेत ते त्याच्या अंतर्गत आले पाहिजे आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले. त्यातलाच एक निर्णय जो योगेश अण्णांनी सांगितला की माझ्या ओबीसी समाजातला जो होतकरू मुलगा आहे ज्याला परदेशात ॲडमिशन मिळते पण फी खूप जास्त आहे त्यामुळे तो ॲडमिशन घेऊ शकत नाही अशा आमच्या विद्यार्थ्यांना जगातले जे पहिले 100 विद्यापीठ आहेत की ज्यांचं जगात नाव आहे अशा पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये जर त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर त्याच्या फीचा सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. अशा प्रकारचा निर्णय करून आपण आपले ओबीसी विद्यार्थी आज जगातल्या चांगल्या विद्यापीठांमध्ये पाठवले. आजही आपले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतायत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की जो गरीब आहे पण ज्याच्यामध्ये मेधा आहे, जो गरीब आहे पण ज्याच्यामध्ये शिकण्याची इच्छा आहे त्याला परदेशामध्ये शिक्षणाची सोय ही आपण उपलब्ध करून दिली. आज आपण आमच्या कुंभार समाजाकरता मातीकला बोर्ड तयार केलं, त्याकरता आपण बजेटमध्ये पैसे ठेवले, आपले माननीय सुधीर भाऊंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. दुर्दैवाने आज आता मला गाते सांगून राहिले आहेत त्या मातीकला बोर्डाचं काय झालं हे समजत नाही. एक नया पैसा त्याचा या ठिकाणी रिलीज झालेला नाही आणि कुठली मदत त्या माध्यमातून झालेली दिसत नाही. आपल्याला कल्पना असेल की वेगवेगळ्या प्रकारे मग ओबीसी नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखापर्यंत नेण्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना ओबीसी समाजाच्या बंद झाल्या होत्या किंवा शिक्षणाच्या योजना ज्या अगदी लिमिटेड मिळत होत्या त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलं. आज मात्र या सरकारमध्ये ओबीसी समाजाच्या संदर्भात केवळ बोलबच्चन देण्याशिवाय दुसरं कुठलंही काम होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय,
आज आपल्या सगळ्यांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न काय आहे, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, या सरकारमधल्या मंत्र्यांनीच ओबीसी आरक्षणाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. या सरकारमधलेच आमदार आणि मंत्री ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी होण्याकरता पत्र देतात आणि यांचेच काही मंत्री त्याचा विरोध करतात. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार प्रश्नचिन्ह निर्माण करूच कसं शकतं? अरे जे आरक्षण आता घटनात्मक झालंय, माननीय मोदी साहेबांनी घटनात्मक घटना दुरुस्ती करून ओबीसी ओबीसी आयोग तयार करून त्यातनं ओबीसी आरक्षण हे घटनात्मक केलंय आणि त्या घटनात्मक आरक्षणाला देखील आज या सरकारमधले मंत्री आणि आमदार जर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे, आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणीही वाटेकरी स्वीकारला जाणार नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार भारतीय जनता पार्टी या संदर्भात रस्त्यावर राहणार नाही. मला दुसरं आश्चर्य वाटतं, मला दुसरं आश्चर्य वाटत, सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढतात. पहिले तर मग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारच्या विरुद्ध मोर्चे काढण्याचा अधिकार नाहीये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणून त्याहीपेक्षा त्यांना सांगतो की तुम्ही कशाकरता मोर्चे काढता? तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही मंत्री आहात, मंत्री म्हणजे सरकार आहे. बाहेर मोर्चे काढून लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारे भटकवण्यापेक्षा थेट मंत्रिमंडळामध्ये ठराव आला की काय वाटेल ते झालं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि हा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घ्या. शेवटी आरक्षण देऊ शकते सरकार आणि काढू शकते सरकार, तिथे काही विरोधी पक्ष करू शकत नाही, तुम्ही आम्ही करू शकत नाही. तो तर सरकारचा अधिकार आहे. मग सरकारमध्ये बोलायचं नाही, त्या ठिकाणी तोंड गप्पो आणि बाहेर बोलायचं, बाहेर मोर्चे काढायचे. कशा करतात? पहिल्यांदा ज्यावेळी हो आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम जर आमच्या सरकारने काही केलं असेल तर त्या कायद्यामध्ये ओबीसी आरक्षणाला संरक्षण देणारं कलम हे आपल्या सरकारने काढलं. आणि आजही तुम्ही बघा, दुर्दैवाने मराठा आरक्षणावर स्थगिती त्या ठिकाणी आली, पण ती स्थगिती मराठा आरक्षणावर आली असली तरी कायद्यावर स्थगिती नाही आहे. त्यामुळे त्या कायद्यातलं ओबीसीला संरक्षण देणारं जे कलम आहे ते कलम आजही त्या ठिकाणी कायम आहे. ते कलम सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं नाही आहे. त्यामुळे कायदेशीर महाराष्ट्र सरकारने आपल्या विधानसभेने आपल्या सरकारमध्ये कायदा करून आज ओबीसीच्या आरक्षणाला पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. मग मला एक गोष्ट समजत नाही की अशा प्रकारे सरकारमधलेच दोन घटक, एकाने सांगायचं वाटेकरी व्हायचं आहे, दुसऱ्याने सांगितलं होऊ देणार नाही, ही कोणची लुटूपुटूची लढाई आहे? हे काय चाललेलं आहे या सरकारमध्ये? आणि म्हणून आमचं अगदी स्पष्ट मत आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिलेला आम्हाला चालणार नाही. आणि ज्यांना असं वाटतंय जे सरकारमधले आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये बोलावं आणि कॅबिनेटचं रिझोल्युशन त्या ठिकाणी करावं, कॅबिनेटचा ठराव करावा की काय वाटतं ते झालं तरी ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही. तर तुम्ही सच्चे आहे, नाहीतर केवळ राजकारणाकरता या ठिकाणी ओबीसी समाजाची दिशाभूल करायची. बरं, मला आश्चर्य वाटतं की एकाच पक्षाचे लोक वेगळ्या भूमिका घेतात. म्हणजे राष्ट्रवादीचे काही लोक ही भूमिका घेतात, ती भूमिका घेतात, काँग्रेसचे काही लोक ही भूमिका घेतात, ती भूमिका घेतात. मी या दोन्ही पक्षांना विचारतो, तुमची खरी भूमिका सांगा, अधिकृत भूमिका सांगा. मी या ठिकाणी माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या साक्षीनं भाजपची अधिकृत भूमिका सांगतो की भाजपला ओबीसी आरक्षणात कुठलाही वाटेकरी मान्य नाही. काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, ओबीसी समाजाचं आरक्षण हे पूर्ण टिकलं पाहिजे, ते त्या ठिकाणी सगळ्या आमच्या ओबीसी घटकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही आमची अधिकृत भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका काय सांगा, राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय सांगा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
कि ओबीसी समाजामध्ये कन्फ्यूजन तयार करायचं, ओबीसी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी तयार करायच्या आणि खरा ओबीसी विकासाचा जो प्रश्न आहे त्याला मात्र हातच लावायचा नाही। एक नवा पैसा ओबीसी समाजाकरता द्यायचा नाही, एक दमडी खर्च करायची नाही, कुठले कार्यक्रम हातामध्ये घ्यायचे नाही, विकासाची कुठली भूमिका मांडायची नाही, केवळ या प्रश्नाच्या भोवती ओबीसीला भरकवत ठेवायचं जेणेकरून विकासाची आठवणच ओबीसी समाजाला होऊ नये। आज मला सांगा इतके प्रश्न समोर आहे, आज एमपीएससीच्या परीक्षेचं काय होणार आहे कोणालाच माहिती नाही, आज नोकऱ्यांचं काय होणार आहे कोणालाच माहिती नाही। मग आज या सगळ्या विषयांवर सरकार भूमिका घेत नाही आणि मग या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला प्रश्न विचारला जाईल म्हणून वेगवेगळे विषय त्या ठिकाणी तयार करायचे आणि यांच्याच मंत्र्यांनी आमदारांनी पत्र द्यायचे, प्रतिपत्र द्यायचे, त्यांनीच मोर्चे काढायचे, प्रतिमोर्चे काढायचे, कुठेतरी यांना एक्सपोज करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून मी तमाम ओबीसी बांधवांना आणि ओबीसी आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, भारतीय जनता पार्टीचं कन्व्हिक्शन आहे, आमची नीती आहे, आम्ही ओबीसीच्या सोबत उभे आहोत हे आमचं कन्व्हिक्शन आहे आणि काही झालं तरी ओबीसीच्या विकासाचा संकल्प हा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे। आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतो, कुठल्याही समाजाला आम्हाला मागे न्यायचं नाही आहे, सगळ्या समाजाचा विकास करायचा आहे, पण एकाचा घास दुसऱ्याच्या तोंडात, दुसऱ्याचा घास तिसऱ्याच्या तोंडात, याचं उडायचं त्याला द्यायचं असं नाही। प्रत्येकाकरता वेगळी रेषा ओढली पाहिजे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे, जो जो वंचित आहे त्या प्रत्येक वंचितापर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी ही माननीय मोदी साहेबांनी घेतली आहे। आणि म्हणूनच मोदी साहेबांचं ब्रीदवाक्य काय आहे, सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास करण्याचं काम हे आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आणि म्हणून मी योगेश अण्णा तुम्हाला विनंती करतो, येत्या काळामध्ये ओबीसी मोर्चाची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। आज इतका मोठा घटक आहे आणि या घटकामध्ये आज आपण बघतो की इतके वंचित अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत, त्याचा आवाज आपल्याला व्हावा लागेल, आवाज व्हावा लागेल। आज आपण बघतो इतके छोटे छोटे समाज आहेत ज्यांची संख्या कमी असेल आणि संख्या कमी असल्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळू शकत नाही। दुर्दैवाने आपल्या संपूर्ण रचनेमध्ये संख्येचं एक महत्त्व असतं, पण त्यांना जरी लोकप्रतिनिधी मिळाले नाहीत तरी देखील भाजपचे जे 37 आमदार तुम्ही सांगितले ते 37 आमदार ओबीसीच्या प्रत्येक घटकाचं छोट्यातल्या छोट्या ज्यांची लोकसंख्या 50,000 आहे असाही जो ओबीसी समाजातला घटक असेल त्याच्याही समस्या सरकारकडे त्या ठिकाणी लावून त्याच्याही करता संघर्ष करून त्यालाही न्याय मिळवून देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने ओबीसी मोर्चाने एक अतिशय सक्रिय भूमिका या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। मी अधिक वेळ बोलणार नाही, आपल्याला दादांचं भाषण देखील ऐकायचं आहे, त्याच्याआधी आपला काही कारवाई देखील आपल्याला पूर्ण करायची आहे, पण या निमित्ताने एवढंच सांगतो येत्या काळ संघर्षाचा आहे। येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाला संघर्षाच्या भूमिकेत जावं लागेल, आपल्याला जमिनीवर काम करावं लागेल, रस्त्यावर काम करावं लागेल, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं लागेल। मग अशी जसं विजयराव म्हणाले व्हिजिटिंग कार्डवाले कार्यकर्ते नको, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांना लोकांनी बिना व्हिजिटिंग कार्डचं ओळखलं पाहिजे, त्याचं नाव घेतलं तर समाजामध्ये ते नाव आदराने आलं पाहिजे। आणि आम्ही ओबीसी मोर्चामध्ये काम करतो आणि आम्ही ज्या समाजामध्ये काम करतो त्या समाजामध्येच आम्हाला जर कोणी ओळखत नसेल, त्या समाजाचंच पुढारीपण जर आम्ही करू शकत नसू तर आम्ही आयकार्डवालेच कार्यकर्ते बनून राहू। त्यामुळे आपल्या समाजाचं पुढारीपण, आपल्या समाजाचं नेतृत्व हे आपण का करत नाही याचा विचार केला पाहिजे। आणि प्रत्येक समाजातला नेता जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चाचाच नेता असला पाहिजे हे आव्हान आपल्याला येत्या काळामध्ये पेलायचं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो, भारतीय जनता पार्टी भक्कमपणे आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतीय जनता पार्टी भक्कमपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी उभी आहे आणि शेवटच्या वंचित ओबीसीला न्याय दिल्याशिवाय हा संघर्ष आम्ही संपवणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं एवढं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।